हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज, आज आहे संडे आणि आज संडेच आपल्या इथं, आज संडेच आपल्या इथं की नाही बाजार असतोय, आठवडी बाजार. तर मी आणि मम्मी आता दोघंजण चाललो आहे बाजारात, कारण की भाजीपाला आणायचं आहे आणि परत नंतर आपल्याला शेतात पण जायचं आहे. शेतात पण जायचं आहे ना लवकर आवरून. हां, तर मग शेतात तिकडून परत बाजारातून आलो ना, मग शेतात पण जायचं आहे. आणि शेतात आता काय काय करणार आहे आज आम्ही, तिथे गेल्यावर बघूया आता कसं कसं होणार आहे. अजून तर काय फिक्स नाही, अजून फिक्स नाही. म्हणजे कसं बाजार आणून किती वाजता मग कंटाळा थोडं बसू वाटते, नको वाटतंय. म्हणजे डिपेंड करणार आहे, चार वाजता पण स्वयंपाक टाइम असलं की मग जाता येत नाही, मग उद्याच आपण लवकर जाऊ रे निघून. आज बाजार आणलं की भाज्या असतात निवडायच्या, सगळं जिथल्या तिथं सगळा भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवायला लागतंय, म्हणजे काम असतंय, त्यामुळे सगळं ठेवल्याशिवाय तर जाता येत. चला गाय, जाता आम्ही निघतो पटकन उन्हाच्या आधी. आणि ऊन झाले आता 11-11:30 वाजले. सगळा 12:30 वाजले, 11:30 कुठं. चला गाय जाऊया आता. तर गाईज बघा, आम्ही निघालो होतो बाजारात आणि इथं झाडावर आम्हाला काय दिसलं बघा, तर हे घरट कुठून आलं, कसं आलं काय माहित नाही आम्हाला. आणि केलंय का कोण अडकवलंय काय माहित नाही. आणि बघा आता मी फुलं बघा किती भरलेले आहेत झाडाला. आणि ह्या साईडला बघा आईस्क्रीम कलरची फुलं बघा किती मस्त. ह्या साईडनं गुलाब पण आले बघा. आणि हे चाफ्याचं बघा किती छान आता ग्रोथ चालली आहे बघा. ते की जास्वंद. हा, आणि हे आपलं चक्री फुल झालं तर ह्याची कांडी तिकडं नेऊन लावायची. ह्याची कांडी आतली, ह्याची चक्र्याची कांडी आहे ना, ती बनवायची इथं आणि मग तिकडं नेऊन लावायचं. इथं लावून जरा थोडस फुलू द्यायचं त्याला, कांडी आपली पिशवीत चांगले फुटून आलं की मग लावायचं. आता बाजार करून येतो आम्ही दोघं, मी नातून काका गेल्यात शेतात आणि लवकर का गेल्या तुम्हाला सांगते. ते जरा कड्या काढायच्या राहिल्यात हॉलच्या आणि बेडरूमच्या, त्यामुळे ते कड्या काढायसाठी त्यांना उंडी येणार आहे. त्यांनी कसं गेल्यानंतर मग दुसरं कोण काढणार आणि कुणाला आम्हाला तरी काही येणार नाही, त्यामुळे कड्या काढून घ्यायचं, नंतर मग ते पुट्टी करून घ्यायची वरची छताची. त्यामुळे काकाला लवकर पाठवले आणि डब्बा घेऊनच पाठवले. आता आम्ही पण जेवलो सगळेजण आणि आता चालले मी बाजारात. हे बघा आता बाजार एकदाच 15 दिवसाचा फुल्ल अंडा नाही, बटाटा कांदा मग सारखं सारखं इकडे जायचं. अंधारात चांगला माल मिळत नाही, सगळा खराब लागला. गेल्या बारीनं परवा दिवशीच आणला होता 35 रुपये किलो आणि बटाटा आणला, सगळा काळा आणि सगळा खराब लागला आतमध्ये. त्यामुळे दिवसात आणलं की जरा माल पण चांगला मिळतो आणि पैसे पण नुकसान होत नाही आपलं. तर चला आता बाजारला जाऊया. तर गाईज बघा, आत्ता फायनली आम्ही घरी पोहोचलो, सगळा बाजार केला. ऍक्च्युली आठवड्याचा पूर्ण बाजार असतो ना, त्यामुळे एवढा वेळ लागतोय मम्मीला. हा तर गाईज बघा, आता वाजल्यात किती बघा, 1:15 वाजल्यात. आम्ही गेलो होतो कितीला गेलो, तुम्ही 12:45 आम्ही गेलतो आणि आता वाजवत बघा 1:15, म्हणजे जवळजवळ 1.5 तास गेला. खायचं खायचं नाही. हे बघा विहान काय दाखवते, मम्मीने काय आणले भांड्याचा चोथा ते दाखवते बघा. आणि बघा हे मी येताना हे आणले फुटाणे आणि खसखस आहे. तर ह्याचं काय बनवणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो. ऍक्च्युली ड्रायफ्रूट पावडर बनवायचं आहे सगळ्यांनाच, म्हणजे वापरायला दुधात मिक्स करून. तर त्यासाठी हे मी फुटाणे आणि खसखस घेऊन आलो येताना. ड्रायफ्रूट मी डीमार्ट वरून आणले होते, राहिले होते हे दोन राहिले होते, तर हे घेऊन आलो मी येताना. आता मोठे मोठे व्हायला आले बघा गाईज. केळ केळ कसे आल्यात, फण्या मस्त आल्या त्या. आता फक्त मला जरा हे जरा बुडाला केळीच्या झाडाच्या शेणखत टाकायचं आहे. इथं जरा हे करून हे बाहेर काढायचे ते, हे बघा फुटून आल्यावर हे शेतात न्यायचंय. मग ह्याला शेणखत जरा घालते, म्हणजे छान येतंय. चला आपण, चला आपण जाऊया. म्हणजे झाडातलं पाणी वाळलं असणार आहे बघूया. आता निशिगंधाला फुलं आहेत की रे, सगळ्या कळ्यांना फुलं उमलल्यात. हे बघ पाणी पाणी मोकळं झाले आतून, बघ वाळायला लागले. आलं नसतं पाणी कसं मारलं असतं. हे काय सगळं वाळलंय रे फुलाय झाडं. चला पाणी मारून जाऊया. हे बघा गाईज निशिगंध. हां आत्ता बाजारात नाही आलो आम्ही आणि म्हटलं तर जरा झाडांचा हाल हवा घेऊया. तर झाडं बघा पाणी सगळं वाळलं आहे झाडातलं. हां अर्धे वाळ टाकायचं आपण सगळ्यातून. हां असं उद्या कॅन भरून मग आणि टाकूया फुल. आता पाऊस थांबल्यामुळे काय झालं आहे, कुंड्यातली माती सगळी वाळून गेल्या आणि आता बघूया
जरा पाणी घालून जातो सगळ्या झाडांना. सगळे पालक थोडे वाळायला लागल्या, मिरचीचं फुलं लागायला लागल्यात आणि झेंडू पण फुलं लागून वाळायला लागल्या. जातोल वर आपल्याला यायचंच नाही शेतामुळं. हे बघा कसं झाडं हे झाल्यात वाळून फुलं लागल्यात, पण पाणी नसल्यामुळं हे कोमेजून गेल्यात झाडं सगळी. तर चला जरा पाणी घालूया आणि मग आणि तुम्हाला तुमच्या हंग बोलूया. शेवंतीला पण ह्या पण शेवंतीला कळ्या आणि फुलं लागायला लागल्यात. हे बघा इकडं गवत पण आलं आहे आणि पाणी पण माती वाळून गेली आहे सगळी. माती वाया गेलेलं चालत नाही, झाडातली माती गेली तर आपल्याला झाडं मग कशी निरोग येणार. हे बघा मिरच्या लागायला लागल्यात. हे बघा हिरवीगार. आत्ता मी मिरची आणली बाजारात, मग तुम्हाला सांगते 40 रुपयाला 25 रुपयाला पावशेर मिरची आणली. आत्ता ह्याला पण सगळ्याला फुलं लागल्यात. आणि हे बघा हे झाड आपलं भाजीचं, चिगळची भाजी, तांदळाची भाजी पण. हे बघा सगळ्या बिया येऊन हे झालेलं आहे. आता जरा पाणी घालून मग उद्या सगळ्या झाडातलं सकाळी जरा लवकर वेळ काढून गवत काढते. हे बघा फुलं येऊन वाळायला लागलेत. हे बघा कसं त्यामुळं. ओ अतुल हे जे शेंगा घेऊया वाळलेल्या तिकडं लावायला, काळ्या झाल्यात शेंगा आणि बिया पडायला लागल्या त्या वाळल्या वाळायला घेतल्या. धर फोडू नको. फुलाची झाडं सगळीच झाल्यात रे, शेवंती सगळीच. चला तर चला गायज आता पाणी मारतो, नंतर मग खाली जाऊन आणि जरा आराम करून भाज्या निवडायच्या पडल्या त्या. रातुल पण माझ्या संग आला आहे, त्याचं पण थोडं काम राहतं आहे. मग माझ्या कामामुळं काय होतं, इकडं बगीचा पण बघायला लागतं, तिकडं शेतात पण जायला लागतं, काही बाजार आणायचं असलं बाजारात पण त्याला जायला लागतं आणि सियाला आणायचं असलं सियाला आणायला जायचं असतं. सकाळी आजी जातो सोडायला आणि आतून जातो आणायला, दिवसभर मग त्याची कामं थांबत नाहीत. माझ्या संग जायचं असतंच, आजी संग जायचं असतंच, बाजारात जायचं असतंय, नंतर सियाला आणायला जायचं असतंय. घरात जरा दिदी स्वयंपाक भाजी आमटी करत असली, मी शेतात असली तर बाळाला घेऊन बाकीची कामं पण बघायला लागतात. अशी दिवसभर कामं कशी असतात दिसून येत नाहीत, माणसाची कामं दिसून येत नाहीत. घरात पण कामं असतात, बाहेर पण कामं असतात. हे बघ वांगी लागायला लागल्यात, पर पाणी नसल्यामुळं वाळलंय सगळं. हे काय वांगं येऊन वाळले. हे बघा तर अशा कामामुळं आपला वेळ कसा जातो कळत नाही. आज मम्मीनं काय केले तुम्हाला सांगतो, आज अंडी बनवलेली, अंड्या करी बनवलेली आज. आणि ॲक्च्युली काय आज तुम्हाला सांगतो काय झाली मज्जा. मी आणि आजी गेलो होतो मार्केटला, मार्केटला गेलो होतो पण 4 गेलो होतो आणि आलो आहे 7, काम एक झालं नाही. करायला गेलो सांगतो तुम्हाला, गेलतो कुंड्या आणायला. आपल्या टेरामोसाठी झाडं 2 लावायचे आहेत ना, तर 2 कुंड्या आम्हाला हव्या होत्या तर आणायला गेलतो. पण पूर्ण मार्केटमध्ये फिरलो, जिथं जिथं कुंड्या बनवतात, सिमेंटच्या कुंड्या बनवतात ना, तिथं गेलो. सिमेंटच्या किंवा मातीच्या हव्या होत्या पण अवेलेबलच नव्हत्या सिमेंटच्या. आणि एक ठिकाणी चालू होतं पण कॉल केलं, तिथं कोणच नव्हतं माणूस. पण कॉल केलं, कॉल पण उचललं नाही. आम्ही अर्धा तास वाट बघितली कोण येते का वगैरे, पण कोण आलंच नाही. शेवटी वैतागून आम्ही आलो परत. उभा राहूनच कंटाळा आला. अगं तिथे गेलो काय चांगल्या कुंड्या होत्या पण बघितलं तर तिथं कोण नव्हतं. मग आम्हाला वाटलं इथं कुठेतरी गेलं असेल. तर फोन लावला, फोन उचलला नाही. म्हणलं येत असतील थांबूया जरा वाट बघूया, कारण की दुसरीकडे चालूच नव्हतं. त्यामुळे म्हटलं वाट बघूया, आता इथं आहे तर घेऊनच जाऊया. म्हटलं जा दिसल्या चांगल्या तर झालंच नाही. मग ते आलेच नाहीत म्हटलं थांबून पण. त्यामुळे एवढा वेळ लागला काही सांगतो तुम्हाला. म्हटलं आता उद्याच बघूया, प्रयत्न करूया आपण कुंड्या मिळतात काय. प्लास्टिकच्या होत्या भरपूर, पण प्लास्टिकच्या कसं होते काय बाहेर असल्यावर ना खराब होऊन जाणार. त्यामुळे गरम होते आणि मग झाड बाद होत. मातीची झाडं कमी असते त्यामुळे पण चांगलं आहे. म्हणजे त्यात एक अल्टरनेटिव्ह म्हणून चांगला आहे, कारण की काय होते सांगतो तुम्हाला, जर प्लास्टिकच्या वापरण्याऐवजी सिमेंटच्या वापरण्याला काय हरकत नाही, कारण की लॉंग लास्टिंग आहे आणि खूप काळ त्याला काय होत नाही. त्यामुळे सिमेंटचं पण वापरत चालते असं काय नाही, फक्त त्याला ड्रेनेज सिस्टीम चांगलं ठेवलं पाहिजे. होल वगैरे असलेलं बघून घ्यायचं, होल नसलं तर मग अवघड होते, पाणी जास्त राहणं आणि मुळ्या खराब होतात. तर चला काय आता आम्ही जेवणाची तयारी करतोय. आता जेवणार आहे, हां मम्मी तयार झालेली आहे सगळे स्वयंपाक वगैरे. तर आता आम्ही जेवणार आहे, बसून सगळेजण बसतो. आज खूप दिवसानंतर सगळेजण पोर्चवर बसून जेवणार आहे.
मम्मी पप्पा शेतात असत, त्यामुळं मागं पुढं होत असते जेवण. आज पप्पा पण लवकर आले शेतात आणि आज आम्ही जायचं जायचं म्हटलं पण झालंच नाही जायचं. मग ते काय होते शेतात नाही अंधारात आणला ना, मग ते कसा तर म्हणजे खराबच माल लागतोय, बटाटा असू द्या कांदा असू द्या, त्यामुळे म्हणलं दिवसा बरोबर आणला ना तर. सो गाइस, जस्ट आमचं जेवण झालं आणि आता आम्ही दोघं जण फिरायला बाहेर पडले. छान असं वातावरण झाले आणि थोडासा पाऊस मगाशी पडला. आम्ही मार्केटला गेलो तिकडं पाऊस काहीच नाही आणि इकडून बघतो ते सगळं बोललं मी इथून आलो का नाही पूर्ण रस्ता भिजलेला आणि तिकडं पूर्ण वाळलं सगळं. तर चला गाइस आता थोडस वॉक करूया.